भूमाता कृती समितीच्या इशाऱ्याला आज यश आलंय. हायपरलूप प्रकल्प रद्द करण्याची पीएमआरडीएच्या आयुक्तांनी घोषणा केली आहे. सर्वात आधी दिनमानने याचा पाठपुरावा केला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी दिनमान वृत्तवाहिनीचे आभार मानलेत. पीएमआरडीएच्या कार्यालयात भूमाता हायपरलूप विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आयुक्त किरण गीते यांनी चर्चा केली. समितीचे अध्यक्ष किशोर बेगडे, दिलीप डमाले, डॉक्टर निलेश मुरिये, शंकरराव शेलार, सुभाष दामनकर यांनी प्रकल्पाच्या कायदेशीरतेबाबत प्रश्न उपस्थित केला. हायपरलूप प्रकल्प अमेरिकन खासगी कंपनीचा आहे, त्यासाठी कोणत्याही प्रकारची पर्यावरणीय परवानगी घेतलेली नाही. पुणे ते मुंबई दरम्यान हायपरलूप प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे सर्वेक्षण, मोजमाप, अधिग्रहण आदी कायदेशीर प्रक्रिया झालेली नाही, त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात येत आहे. यावेळी नियोजित प्रकल्प बाधित सुमारे 60 शेतकरी उपस्थित होते. हायपरलूप प्रकल्प कसा आहे त्याचा ध्वनी चित्रपटच्या माध्यमातून प्रथम दाखविण्यात आला, त्यानंतर भूमाता कृती समितीने प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर गीते यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आहे. तो सर्व शेतकऱ्यांनी MSRDC च्या हद्दीबाहेरच्या जर भूसंपादनास तीव्र विरोध केलेला आहे, त्याच्यामुळं गीते साहेबांनी एवढं आश्वासन दिलं की जरी भविष्यात हा डेमोट्रॅक झाला तरी तो हा करत असताना जे द्रुतगती महामार्ग मुंबई पुणेचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एकही इंच भूसंपादन केलं जाणार नाही, त्याच्यामुळं परवा 7 तारखेला होणाऱ्या आंदोलनास एक प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी स्थगिती देण्याचा प्रयत्न केला आणि तशी त्यांचे जे अधिकारी आहे जावळे साहेब त्यांनी मी या ठिकाणी येऊन विनंती केली. शेतकऱ्यांची कुठलीही जमीन हायपूर लूपसाठी घेणार नाही असं आयुक्तांनी सांगितलं आहे दुपारी, आणि त्याप्रमाणे लेखी पत्र आम्हाला उद्या दिलं तर आमचं आपोआपच स्वाभाविकरित्या आमचं आंदोलन स्थगित होईल. प्रायोगिक तत्वावरती चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे. त्यांनी जवळजवळ आम्हाला 100% आश्वासन दिलं की आम्ही हा प्रकल्प सुपर हायवेच्या कंपाऊंडच्या आतूनच करणार, बाहेर एक इंचही जमीन घेणार नाही असं आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं, आणि त्या पद्धतीने आम्ही त्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता उद्याचं जे आंदोलन आहे त्यांनी जर ते पत्र आम्हाला उद्या दिलं तर त्याप्रमाणे आम्ही ते आमचं आंदोलन मागं घेणार आहोत. ही लढाई आपली स्वतःची परिवाराची आहे, यामधून त्यामध्ये उतरलेले आहेत आणि ह्या सर्व लढाईला सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीचा या ठिकाणी निश्चितपणे विजय झालेला आहे असं या ठिकाणी म्हणावं लागतंय की पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी जो काही प्रकल्प असेल, सर्व्हिस रस्ता असेल, हायपरलूप प्रकल्प असेल, तो महामार्गाच्या हद्दीच्या आतमधून करण्याचं या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. त्या सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने कृती समितीच्या वतीनं जाहीररित्या अभिनंदन करतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनेचा निश्चितपणे आदर केलेला आहे. असंच आमच्या भावनेचा आदर शासनापर्यंत पोहोचवा रद्द करावा अशी या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कृती समितीच्या वतीनं नोटीस काढायची आणि डेमोट्रॅकच्या जे काही पर्याय होते ते सुद्धा आपल्या समोर सांगितले आणि साहेबांनी जसं सकाळी जाहीर केलं की आम्ही कुठलीही नवीन संपादित करणार नाही आहे. द्रुतगती मार्ग आणि सेवा मार्ग याच्यामध्येच तो फिट इन करू. आता आता चर्चेमध्ये जी शंका निघाली की अजून दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये सुद्धा अजून स्पष्टता असावी आणि तो सेवा रस्ता सुद्धा कंपाऊंडच्या आतच असावा याच्या संदर्भात मी साहेबांना आपलं म्हणणं जसं तसं कळवतो. आता साहेब जर आता असेल तर आता मी जाईन ना, तू उद्या सकाळी जाईल आणि आपण परत आदेश आहेत ते आपल्याला या ठिकाणी कळवले जातील आणि निश्चित आपल्याला आंदोलनाची गरज भासणार नाही, आपण आंदोलन करू नये अशी पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती करतो.